वंचित बहुजन आघाडी विभागीय सदस्य वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर आगे बढो छत्रपती शिवाजी महाराजांचा तो खरच सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही पैशाला किंवा कुठल्याही बॅगला बळी पडणार नाही किंवा कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही तर तो कार्यकर्ता जेव्हा त्याला बंदुकीची गोळी घातली जाईल तेव्हाच तो मरेल पण त्याचा विचार मरणार नाही कारण विचार निर्माण करण्याचं केंद्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच पद्धतीची केंद्र वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तयार होतील आणि ताईसाहेबांना या ठिकाणी सांगू इच्छिते की जर त्यामध्ये महिलांना स्पेशली ट्रेनिंग देण्यात आलं की समजा ग्रामपंचायत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अहमद सरांना सुद्धा सांगू इच्छिते की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेव्हा 50% प्रतिनिधित्व घेऊन महिला त्या ठिकाणी राज्यकारभार बघतात परंतु त्यांचा राज्यकारभार हा त्यांचे पतिदेव जास्त बघत असतात है ना। तर या ठिकाणी आपला वंचित बहुजन आघाडीची जी महिला कार्यकर्ता असेल किंवा महिला प्रतिनिधी जाईल तर ती प्रशिक्षित असावी तिला कुठलंही म्हणजे कुठलाही प्रश्न विचारला तर तिच्याकडे तत्पर उत्तर असावं यासाठी 50% जे प्रतिनिधित्व घेऊन महिला निवडून येतील त्यासाठी त्यांना या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात यावं स्पेशल ट्रेनिंग देण्यात यावं ही इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करते। जास्त बोलणार नाही सर्व सन्माननीय या ठिकाणी बोलणारच आहेत बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। जय भीम जय भारत।